अध्यक्ष महोदय रमाई आवास योजने अंतर्गत जी निधी पाठवली जाते महा ती निधी त्याचा वापर योग्यरित्या होत नाही किंवा ती निधी तशीच राहते कारण का ज्या झोपडपट्ट्या खाजगी जागेवर आहेत सात बारा उताराची अट असल्यामुळे ती निधी त्यांना दिली जात नाही सात बाराची अट असल्यामुळे खाजगी जागा त्या झोपडपट्टी घोषित आहे पण खाजगी जागेत असल्यामुळे त्यांना रमाई आवास योजना लागू होत नाही आहे तर मी ह्या औचित्याच्या मुद्द्याद्वार मुद्द्याद्वारे सरकारला मी निवेदन करते की ही जी सात बाराची अट आहे ती काढून टाकावी किंवा ज्या खाजगी जागेवर ज्या झोपडपट्ट्या ते आहेत त्यांना देखील रमाई आवास योजना तिथे देखील लागू झाली पाहिजे कारण का तिथे सात बारावर मूल मूळ मालकाचं नाव असतं म्हणून ती अट शिथिल करून ती निधी लवकरात लवकर वितरित करून जेवढे लाभार्थी ह्या योजनेपासून वंचित आहेत त्यांना ताबडतोब रमाई आवास योजना लागू झाली पाहिजे अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पी व्ही एन म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि शेजारच्या बेल आयकॉनवर क्लिक करा